video, we are going to learn Unit 5.5 News. Let us see some information about news. Let us see some features of news. News are effective media in today's world. Vidyarthi Mitranno, आजच्या घडीला जगामध्ये बातम्या ह्या सर्वात प्रभावी माध्यम आहेत. वी गेट न्यूज फ्रॉम एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. आपल्याला बातम्या ह्या जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून मिळत असतात. वर्ल्ड हॅज कम क्लोजर बिकॉज ऑफ न्यूज पेपर्स न्यूज चॅनल्स. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्र आणि विविध वृत्तवाहिन्यांमुळे जग हे जवळ आलेलं आहे. स्टुडंट्स मस्ट रीड न्यूज अँड बी अवेअर अबाउट वर्ल्ड. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बातम्या ह्या वाचल्याच पाहिजे आणि तुम्हाला जगाची त्यामुळे जाणीव होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर कसे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया. रीड द फॉलोइंग न्यूज अँड चूज द करेक्ट ऑप्शन्स ऑफ द गिव्हन अल्टरनेटिव्ज. रीड द न्यूज केअरफुली. 5-year-old girl which had fallen into a borewell in Chas village of Nagar Taluka on Sunday morning, the girl was playing nearby, was rescued by a team of forest officers. She suffered minor injuries. विद्यार्थी मित्रांनो, ही बातमी आपल्याला दिलेली आहे. आता या बातमीवर कसे प्रश्न विचारले जातात ते पाहणार आहोत. दिलेली ही जी बातमी आहे त्या बातमीचं शीर्षक आपण वाचून घ्यायचं. तर ह्या ठिकाणी शीर्षक आहे 5-year-old girl falls into a borewell rescued. म्हणजे 5 वर्षाची मुलगी बोरवेलमध्ये पडली होती, ती वाचवली गेली, असं ह्याचं हेडिंग आहे. आता आपण ही बातमी पूर्ण वाचायची आहे. ह्या बातमीत काय सांगितलं आहे, तर बातमीमध्ये 5 वर्षाची मुलगी बोरवेलमध्ये पडली, तर ती चासखेडे नगर तालुक्यातील चास या गावची आहे. ही घटना रविवारी घडलेली आहे आणि तिची सुटका फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी केलेली आहे, वन विभागातील कर्मचाऱ्यांनी. अशा पद्धतीने आता आपण खालील प्रश्न पाहणार आहोत. चूज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन फर्स्ट, --- हॅड फॉलन इन टू अ बोरवेल. द ऑप्शन्स आर ऑप्शन नंबर 1, 5-year-old गर्ल. ऑप्शन 2, 5-year-old बॉय. ऑप्शन 3, 10-year-old मॅन. ऑप्शन 4, 5-year-old लायन. विद्यार्थी मित्रांनो, न्यूजवरचे प्रश्न सोडवताना अगोदर तो प्रश्न समजून घ्यायचा. आता आपण दिलेला प्रश्न समजून घेऊ. हु हॅड फॉलन इन टू अ बोरवेल, ह्या ठिकाणी --- केलेलं आहे, म्हणजे त्या बोरवेलमध्ये कोण पडलं होतं. तर ऑप्शन पर्याय क्रमांक 1 आहे बघा, 5-year-old गर्ल, 5-year-old बॉय, 10-year-old मॅन अँड 5-year-old लायन. तर ह्या ठिकाणी पर्यायातील शब्द आपल्याला त्या न्यूजमध्ये शोधायचा आहे. तर पहिल्याच लाईनमध्ये आहे बघा, 5-year-old गर्ल, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ऑप्शन नंबर 1, 5-year-old गर्ल इज द करेक्ट आन्सर. आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 2, इन्सिडेंट टूक प्लेस --. द ऑप्शन्स आर फर्स्ट ऑप्शन चास विलेज ऑफ नगर तालुका, सेकंड शिरूर विलेज, थर्ड ऑप्शन राहुरी पुणे डिस्ट्रिक्ट अँड फोर्थ ऑप्शन चास विलेज ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा प्रश्न समजून घेणार आहोत. इन्सिडेंट टूक प्लेस, ही घटना कोठे घडली. तर ही घटना बघा, ह्या ठिकाणी बातमी दिलेली आहे, 5-year-old गर्ल विच हॅड फॉलन इन टू अ बोरवेल इन चास विलेज ऑफ नगर तालुका. सो द ऑप्शन फर्स्ट चास विलेज ऑफ नगर तालुका इज द करेक्ट ऑप्शन.